हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये आता महत्वाची बैठक बोलावली आहे. नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील. गोडसे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची बैठक बोलावल्याचं सध्या समजत आहे. नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा सुद्धा करणार आहेत आणि गोडसे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांचीही मोर्चे बांधणी एकंदरीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आजच्या बैठकीत नेमके कोणकोण कार्यकर्ते कोणकोण पदाधिकारी उपस्थित राहतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, महत्वाची बातमी आपण पाहतोय. हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये बैठक बोलावल्याचं समजतंय. गौरी, खरं म्हणजे आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येणार आहे आणि या दरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकी दरम्यान पहिल्यांदाच शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले विजय करंजकर देखील उपस्थित असणार आहेत. विजय करंजकर यांच्या प्रवेशाच्या नंतर पहिल्यांदाच हा नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होतोय. खरं म्हणजे जर बघितलं तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरनं अनेकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. अजय गोरस्ते देखील या दरम्यान इच्छुक होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही गटबाजी टाळण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर असणार आहे. याशिवाय पुढील काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिक जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे. त्या सभेचं नियोजन देखील या काळामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसाठी आजच्या दिवशी महत्वाचा मानला जातोय. नक्कीच किरण, या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.